अमरावती मधून एक धक्कादायक बातमी समोर येते। ढोंगी बाबाने महिलेवर अत्याचार केला असून अमरावती मधील हा प्रकार आहे। ढोंगी बाबाला 24 तासात अटक करण्यात यश आलेले आहे। अमरावती मधून ही बातमी समोर येते। आई होण्याचं स्वप्न दाखवत ढोंगी बाबाने महिलेवर अत्याचार केलेला आहे। ही संतापजनक घटना अमरावती येथे घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडालेली आहे। या प्रकरणी 11 जिल्ह्यातील दर्यापूर येथे ढोंगी बाबा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आई होण्याचं स्वप्न दाखवत एका महिलेवर ढोंगी बाबाने नदीकाठी अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी फरार ढोंगी बाबा याला 24 तासात ठाणेदार संतोष ताले यांनी अटक केली आहे। पोलीस निरीक्षक श्री संतोष ताले यांना सर्व हकीकत कथन केल्यानंतर त्यांनी तात्काळ ऍक्शन घेऊन घटनास्थळी जाऊन त्या मुलीची सर्व फिर्याद वगैरे दाखल करून 24 तासाच्या आतमध्ये या गुन्हे आरोपी त्याला जो आहे बाबा याला या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे। आता याची पोलीस रिमांड घेण्यात येऊन या बाबाचे आणखीन काय प्रकार आहेत, त्याने काय गुन्हे केलेले आहेत वगैरे, आजार इतर काय आहे, या सर्व बाबत आता आम्ही तपास करत आहोत। नागरिकांना पण आवाहन करत आहोत की अशा प्रकारे या बाबाच्या आमिषाला बळी पडू नये, आणि जर कोणी बळी पडला असेल तर त्यांनी दर्यापूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावी।